2030 संयुक्त राष्ट्रसंघाने असं जाहीर केलं होतं की 2030 समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला 50% असल्या पाहिजे. त्याला मोदी साहेबांनी हे जे अधिवेशन घेतलं त्याचा अर्थ काही ना लागला नसेल तरी त्याच्या जेंडर इक्वॅलिटी 5 हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आज संपूर्ण जगामध्ये याची नोंद अधिक घेतली जाईल. असं वाटतं नेहमी पुढे जात असताना शिक्षण घेतलं म्हणून प्रश्न वाढले का, महिला नोकरी करायला लागल्या म्हणून प्रश्न वाढले का, असं नसतं. जसजसे अधिकार मिळतात तसे काही नवीन प्रश्न तयार पण होत असतात. निमित्ताने सगळ्यात प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आत्तापर्यंत झालेल्या अनेक गणेश चतुर्थींच्या मध्ये जवळजवळ अत्यंत सुंदर आणि अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाच्या शुभेच्छा आम्हाला महिलांना मिळालेल्या आहेत. आणि ते म्हणजे महिला आरक्षणाच्या संदर्भातलं जे विधेयक आहे आणि विकसित भारताच्यासाठीचं साध्य करण्यासाठी म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या प्रकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन जवळजवळ 90 जे प्रयत्न चालू होते की पंचायत राजमध्ये आणि निर्णय प्रक्रियेच्या सर्व स्तरांवरती स्त्रियांना संधी मिळावी आणि कशासाठी ही संधी आहे तर समान संधीसाठी विशेष संधी हे तत्त्व घेतलेलं आहे. हिंसा पैशाचा प्रभाव आणि चारित्र्यहननाची भीती याच्यामुळे स्त्रियांचा राजकारणामधला सहभाग जो आहे तो अनेक वेळेला अपुरा राहतो. असं असलं तरीसुद्धा 1993 पंचायत राजमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सुरुवातीला महिलांना 1/3 आरक्षण मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. असं जरी असलं तरीसुद्धा बहुतेक विधानसभा आणि विधान परिषदांमध्ये लोकसभा राज्यसभांमध्ये कसा तरी 10-15% सहभाग फक्त महिलांचा राहिलेला आहे. आपण चित्र हेही बघतो की जे राजकीय पक्ष म्हणतात की महिलांना समान संधी द्यायची त्याच्यापैकी अनेक पक्षांच्या कार्यकारिणीमध्ये 1 महिला नाही, त्यांच्या नेत्यांमध्ये 1 महिला नाही असेसुद्धा पक्ष भारतामध्ये आहेत. आणि बऱ्याचशा वेळेला स्त्रियाला तिच्या घराण्याचा कुठेतरी पाठिंबा असतो म्हणून ती राजकारणामध्ये पुढे जाताना दिसते. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्या ज्यांना एक कुठल्या एक अशी राजकीय स्वरूपाची वारसा नाही आहे अशा व्यक्तींना हे स्थान मिळत असताना मी अतिशय कृतज्ञ आहे, आभारी आहे. मी स्वागत करते आरक्षण विधेयकाचं. त्याच्याबद्दलचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये महिलांना धोरणामध्ये आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावं, स्त्री शक्ती जी आहे त्यांचं आयुष्य अधिक सुलभ करण्याचं अधिक सोपं करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होता आणि मग त्याच्यामध्ये इंधनाच्या योजना असतील किंवा महाराष्ट्रामध्ये केलेला आनंदाचा शिधासारखे विषय असतील, मुद्रा योजना असतील, महिला बचत गटांचं सशक्तीकरण असेल. पण शेवटी आपण स्वतः एखादं काम करणं आणि दुसऱ्यामार्फत काम करून घेणं यामध्ये फार फरक असतो हे आपण स्वतः अनुभवाने जाणता. तुम्ही सगळे जाणते पत्रकार आहात आणि म्हणून जर का तुम्हाला कल्पना केली की प्रत्येक वेळेला तुमचं जे माध्यम आहे ते माध्यम दुसरं कोणी चालवत असेल तर तुम्हाला किती त्याच्यामध्ये अडचणी येतील. आणि म्हणून अशा वेळेला आज एक ऐतिहासिक अधिवेशन घेतलं गेलं. त्या अधिवेशनामध्ये सुरुवातीच्याच बीजभाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुतोवाच केलं जेणेकरून हा विषय अग्रक्रमाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि या विधेयकाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्यामध्ये एक लोकांना प्रश्न पडलेला होता की याच्यामध्ये स्वरूप कसं असणार आहे. तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये 1/3 आरक्षण आहेच, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या ज्या महिला आहेत त्यांना ते 1/3 आरक्षणातलं 1/3 आरक्षण त्यांच्यासाठी आहे. आणि हा मुद्दा 1996 आम्ही स्वतः अनेक वेळेला प्रयत्न केला होता की ते अंतर्भाव व्हावा जेणेकरून समाजातल्या सर्व घटकांपर्यंत या विधेयकाचे फायदे पोचावेत. परंतु त्याच्याबद्दल जाणून बुजून गैरसमज पसरवले जातात. एक कोइन्सिडन्स म्हणेन मी, पहिल्यांदा जेव्हा लोकसभेत ते बिल आलं तेव्हा तारीख होती 12 सप्टेंबर आणि त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते योगायोगाने आलेलं बिल होतं 96 आणि आज 2023 त्याला जवळजवळ म्हणजे 30-35 त्याला आज मान्यता मिळते. आणि तीसुद्धा नरेंद्र मोदीजी आणखीन भारतीय जनता पक्ष आणि NDA घटकांनी जी इच्छाशक्ती दाखवली त्यातून मिळते. ज्या ज्या पक्षांनी मनापासून पाठिंबा त्याला दिलेला असेल, मग ते काँग्रेस असेल अन्य पक्ष असतील, त्यांचंही आम्ही आभार मानते की त्यांनी सच्च्या मनाने आज सगळ्या विधेयकावरती जर का मतदान झालं तर त्यांनी स्वतः मतं नोंदवावीत. परंतु त्याच्यामधून आत्तापर्यंत आम्ही अतिशय अडथळ्याची शर्यत पार करत हे बिल इथपर्यंत पोचलेलं आहे. काही वेळेला विधेयक फाडून टाकणं, चर्चाच न करून देणं, महिला खासदारांच्या समोर जाऊन धिंगाणा करणं अशासुद्धा गोष्टी याच्यापूर्वी विरोधकांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना स्त्रियांच्या विद्वत्तेची, स्त्रियांच्या परिश्रमाची, स्त्री संघर्षात
की 2010 इसको, हां 2010 ते मांडलं गेलं होतं. त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला होता विधेयकाला, ते विरोधात असून सुद्धा. परंतु ते अंतर्गत ज्यांनी पाठिंबा दिला नाही आहे किंवा जे बॉर्डरवरती पक्ष आहेत त्या पक्षांच्यामुळे त्यांनी ते बिलला ते पुढे जाऊ शकलं नाही. उशीर म्हणजे प्रत्येकच बाबतीत स्त्रीच्या न्यायाला उशीरच झालेला आहे. मी तर म्हणते की अजून आता जेंडर पॅरिटी होण्यासाठी किंवा आपण समान दर्जा मिळण्यासाठी अजून 98 लागणार आहेत. म्हणजे तोपर्यंत ते होईपर्यंत आपण कोणीच नसू. खूप उशीर झाला आहे प्रत्येक गोष्टीला. पण शेवटी देर आहे दुरुस्त आहे, देर है अंधेर नाही आहे असं म्हणायला पाहिजे. आणि मी असं म्हणेन की गेल्या 35-40 वर्षामध्ये ज्या प्रकारांनी स्त्रियांच्या चळवळींनी जगभरामध्ये फरक केला, बाहेर पडायला लागल्या स्त्रिया, नोकरीच्या ठिकाणी काम करायला लागल्या, क्रीडा क्षेत्रामध्ये स्त्रियांनी यश मिळवलं, ते जर का आपण पाहिलं तर स्त्रियांना संधी मिळाली तर त्या चांगल्या प्रकारांनी विकासामध्ये सहभागी होत आहेत हे देखील चित्र आहे. आणि त्याची दखल त्या स्त्रियांनी अधिकारांसाठी चळवळ केली आणि आजही ज्यांना अधिकार नाकारले जात आहेत त्या स्त्रियांच्या कष्टाची आणि अधिकाराची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असं मला वाटतं. नेता म्हणून आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष म्हणून तिन्ही नात्यांनी आणि भारताची एक नागरिक म्हणून आज या विधेयकाचं मनापासून स्वागत करते. आणि इथे मला सांगायला पाहिजे की 2030 संयुक्त राष्ट्रसंघांनी असं जाहीर केलं होतं की 2030 समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला 50% असल्या पाहिजे. आणि आज जागतिक स्तरावरती सर्व देशांचं एक 2 समिट होत आहे, म्हणजे एकत्रित असं शिखर परिषद होते आणि ती शाश्वत विकास उद्दिष्टांवर परिषद आहे. आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी हे जे अधिवेशन घेतलं त्याचा अर्थ काही ना लागला नसेल तरी त्याच्या जेंडर इक्वॅलिटी 5 हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आज संपूर्ण जगामध्ये याची नोंद अधिक घेतली जाईल. आरक्षणाने प्रत्येक प्रश्न महिलांचा सुटेल का सुटणार नाही, तर मला असं वाटतं नेहमी पुढे जात असताना शिक्षण घेतलं म्हणून प्रश्न वाढले का, महिला नोकरी करायला लागल्या म्हणून प्रश्न वाढले का, असं नसतं. जसजसे अधिकार मिळतात तसे काही नवीन प्रश्न तयार पण होत असतात. परंतु स्त्रिया आल्या की पहिलं आपण शिकलो पंचायत राजमधल्या विधेयकांपासून की थोडीशी पुरुष वर्गाची बोलायची भाषा बदलली सभागृहामध्ये. दुसरं महिला दशा महापौर म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निर्णय करायला लागल्या तेव्हा स्त्री केंद्रीय बजेट हा विषय पुढे आला. आणि आपल्याला कल्पना आहे की जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये 3% बजेट जे आहे ते आज महिला सक्षमीकरणासाठी वापरण्याचा विचार केला जातो आहे. या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की ज्या आपल्या जुन्या जाणत्या अनेक नेत्या होऊन गेल्या त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रमिला दंडवतेंचा उल्लेख करायला पाहिजे, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी, डॉक्टर वीणा मुजुमदार, त्याच्यानंतर लोतिका सरकार, अशा अनेक स्त्रिया की ज्यांनी या विषयासाठी आयुष्य समर्पित केलं. आणि मी तर असं म्हणेन की खूप अवहेलना झाली या विषयाची. तुम्हाला काय आरक्षण पाहिजे का, बसमधल्या आरक्षणाच्या वरती जी चर्चा आज महिलांना ऐकायला मिळते तीच चर्चा स्त्रियांनासुद्धा मिळते ऐकायला, हे देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या स्त्रियांनी सुरुवातीला असं सांगितलं होतं की पंचायत राजमध्ये महिलांना आधी आरक्षण मिळू दे, आपोआप स्त्रियांना विधानसभा लोकसभेत पोचता येईल. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. ज्या स्त्रिया चांगलं काम करतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना बॅकलॅश म्हणजे छुप्या विरोधाला मुकाबला करायला लागला आणि सर्व काही लोकांची हितसंबंधी लोकांची युती होते त्या स्त्रीच्या विरोधामध्ये की तिला कसं हाणून पाडायचं ही वस्तुस्थिती आहे. मी असं म्हणणार नाही की सगळ्या स्त्रिया चांगल्या असतात सगळे पुरुष वाईट असतात असं माझं काही म्हणणं नाही आहे. शेवटी आज पुरुष वर्गांनी पाठिंबा दिल्यामुळे हे विधेयक पुढे येत आहे. त्यामुळे जे स्वतःला समानतावादी मानतात, जे स्वतःला जेंडर इक्वॅलिटीबद्दलची भूमिका घेतात, जे पुरोगामी विचारांचा आधार घेत आहेत त्या सर्व पुरुष वर्गाचं सहकार्य पुढच्या काळातसुद्धा महिलांना लागणार आहे. पण महाराष्ट्राच्या 288 विधानसभांच्यापैकी जवळजवळ 90-95 महिला आमदार असतील म्हटल्यावरती खूप फरक आपलं. मी असं म्हणेन की भूगोलसुद्धा आपल्या जिल्ह्यांचा थोडा बदलणार आहे कारण महिलांची राखीव जागा आल्यावरती परिणाम होईल. अर्थात अजून हे विधेयक प्रत्यक्षात पास व्हायचे लागू व्हायचे, विधानसभा आणि विधान परिषदेतसुद्धा त्याला मान्यता दिली जाणार आहे. या संदर्भामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी मला सांगितलं की निलम ते आपला पूर्णपणे या विधेयकाला पाठिंबा आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे विधानसभेमध्ये मंजूर होईल असं मला खात्री वाटते. आणि महाराष्ट्रातसुद्धा हा कायदा लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच पावलं उचलली जावीत हीच आमची अपेक्षा आहे.